नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर 2022-23 गुण, एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे। यासाठी वेळ आहे 1 तास, विषय मराठी। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये विभाग क्रमांक 1 जो काही आपला गद्य विभाग। प्रश्न क्रमांक 1, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची। एकूण 6 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। कृती क्रमांक 1, योग्य उदाहरण लिहा। त्यामध्ये पहिलं, नामाला योग्य प्रत्यय लावून उदाहरण लिहायचं एकूण 2 गुणांसाठी। मित्रांनो, आपण इथे व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे या संपूर्ण उत्तराचे इथे वाचन करायचं आहे। आपण जर इथे उत्तरा वाचला तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल, त्यामुळे व्हिडिओ पॉज करून आपण उत्तराचे वाचन करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या इथे प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी याची मदत होईल। यानंतर 2, आकृती पूर्ण करा। मराठीने इतर भाषांमध्ये शब्द आत्मसात केले आहेत, तर 1, 2, 3 आणि 4 शब्द आपल्याला इथे एकूण लिहायचे। त्यानंतर 3, स्वमत, गरज नसताना इतर भाषेमधील शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही, याविषयी तुमचे मत लिहायचे। यानंतर विभाग क्रमांक 2 जो काही पद्य विभाग। प्रश्न क्रमांक 2, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची। एकूण 4 गुणांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे। त्यामधील 1, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास सांगतात। तोंडाळ व्यक्ती आणि संत व्यक्ती यासोबत आपण कसे वागावे असे आपल्याला संत रामदास यामध्ये कवितेमध्ये सांगतात। इथे बघायचे व्यवस्थित आपण इथे कवितेचं इथे वाचन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। यानंतर यावरील नेक्स्ट आकृती, ती म्हणजेच खालील कृती पूर्ण करायची आहे। कधी करू नये अशा गोष्टी आपल्या इथे सांगायच्या। 1, 2, 3 आणि 4 गोष्टी आपल्या इथे लिहायचे। आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे। त्यानंतर विभाग क्रमांक 3, स्थूल वाचन, एकूण 2 गुणांसाठी। त्यामधील पहिलं, खालीलपैकी 1 कृती सोडवायची आहे। 1, यळबंबू डब्बू या गिरिजा केर यांच्या बालकर कादंबरीवरील विनोद, आणि 2, गिरिजा केर यांच्या बालनाटिकेचे विशेष। दोघांपैकी आपल्याला फक्त इथे 1 कृती सोडवायची, ठीक आहे। त्यानंतर 4, विभाग क्रमांक 4, व्याकरण विभाग। प्रश्न क्रमांक 4 मधील अ, व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवायची। समास योग्य जोड्या लावायचे। सामासिक शब्द आणि समासाचे नाव लिहायचे। त्रिभुवन आणि बैलबोळा यामध्ये कर्मधारय समास, द्विगु समास आणि समाहार द्वंद्व समास या तिघांचे आपल्याला व्यवस्थितपणे इथे जोड्या जुळवायच्या आहेत। यानंतर 2, खालीलपैकी 1 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे। खस्ताखाने आणि 2, सार्थक होणे, दोघांपैकी आपल्याला 1 सांगायचं, फक्त खस्ताखाने आणि सार्थक होणे आणि त्यांचा वाक्यामध्ये आपल्याला इथे उपयोग करायचा आहे। विभाग क्रमांक 5, उपयोजित लेखन, खालीलपैकी कोणती 1 कृती सोडवायची आहे। पत्रलेखन, ठीक आहे। वन विभाग, इंदापूर, पुणे 41-31-14, वनमहोत्सव, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, मोफत रोपे वाटप, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, नागरिक व सोसायट्यांना मापक दरात रोपे, मयुरेश्वर विद्यालय, निमसाखर, इंदापूर, राजवर्धन आराध्या पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने रोपांची मागणी करणारे पत्र लिहा, किंवा 1 नागरिक या नात्याने आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचे। आपल्या इथे दोघांपैकी 1 पत्र इथे लिहायचं आहे। मुलगा असेल तर राजवर्धन नाव वापरायचं आणि मुलगी असेल तर आराध्या असे नाव आपल्याला इथे लिहायचं आहे। त्यानंतर यामध्ये प्रसंग लेखन, माझे बालपण या विषयावर 10 ओळी मुद्दे तुमच्या विचाराचे लेखन करून आपल्या इथे लिहायचे आहेत। माझ्या बालपण यामध्ये आजोबांच्या गोड आठवणी, जुन्या आठवणींचा उजाळा, विहिरीत उतरण्याचा अनुभव आणि माझा मित्रा स्वभाव याविषयी आपल्याकडे 10 ओळी एकूण लिहायचे। एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।